मुगा मनुष्य देव आणि संत अशा मन बघा भाविकांनो प्रपंचा म्हणजे संसारामध्ये असं कोणाला वाटतं का मी नरकाला गेलं पाहिजे यमपुरा गेलं पाहिजे सांगा असं कोणाला वाटतं का प्रत्येकाला काय वाटतं माझा संसार सुखात झाला पाहिजे मी संसारात तरून गेलो मी संसारात मला मोक्ष मिळाला बघा नुसतं म्हणून चालणार नाही काही विचार करून चालणार नाही ज्या मोक्ष नार्थात भाविकांना वाटतं मी या संसारात माझा भवसंग तरून जावं तर त्यांना काय करावं लागेल काहीतरी बघा साधन काय करावं लागेल साधन करावं लागेल साधन केल्याशिवाय बघा संसारी भक्त तरुण जाऊ शकत नाही बघा असं त्या ठिकाणी म्हटले बघा बाबांचा आवडता ग्रंथ कोणता आहे भागवत बघा जो कोणी लिहिला आहे नाथ महाराजांनी जसं बाबाई सुद्धा दरवर्षी दत्त जयंतीला काय करायचे हे गुरुचरित्र पारायण आणि अनुठा लक्षात बाबांना अतिशय आनंद वाटला या ठिकाणी की दत्त गुरुचरित्र पारायण या ठिकाणी चालू आहेत आणि जे जे बघा गुरु या चरित्रासाठी सहभागी झाले जर टाळेल त्यांचा आपण या ठिकाणी अभिनंदन करूया बघा काय गुरु चरित्र पारायण गुरुचं चरित्र आहे तसं त्या ठिकाणी बघा धोनी ऋषीचे तीन काही शिष्यांचं वर्णन केलं लक्षात घ्या त्या पण आत्री अनुसयाची कथा गुरुचा जन्म कसा झाला बघा त्या ठिकाणी सांगितले गेले सांगत आतपर्यंत एवढंच बघा महिला म्हणून लक्षात घ्या गुरुचरित्रामधून बाबाई सुद्धा सांगायचे की स्त्रियांनी कोणत्या धर्माचं पालन केलं पाहिजे बाबा तर बाबाई सांगायचे स्त्रियांसाठी की पतीचा आदर बरं का स्त्रियांनी काय करायचं पतीचा आदर म्हणजे पतीला कधी आर्य करायची भाषा करायची पतीला कधी नावाने हाक मारायची लक्षात बरं का महिला म्हणलं पतीचा धर्म कोणता याविषयी बाबाजी सांगायचे काय पतीचा आदर पुढे काय सेवेला सादर लक्षात म्हणजे आज्ञापन वगैरे पतीराजाचे करायचं असतं भुकेल्याची कदर जे कोणी बघा घरी आला अतिथी तर त्याला काय विनवून जाऊन द्यायचा नाही पतीचा आदर सेवेला सादर भुकेल्याची कदर आणि डोक्यावर पदर तीच भारतीय मदर त्या टाळ्यावरून त्यांच्या डोक्यावर पदर असं बरं का त्यांचा अभिनंदन करायचं भारतीय नारीचे रक्षण बघा बाबाजी सांगायचे लक्षात की जसं बाबा सांगे पतिव्रताचा भाव तिचा पती तिला महिला तुम्हाला पती कोण आपला तुम्हाला देव कोण आहे बघा तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही मार का महिलांना काय मंदिरायची गरज नाही कारण तुम्हाला देव कोण आहेत पतिव्रताचा भाव तिचा पती तिला म्हणून एखाद्याला का तुम्ही मंदिरात न गेलं तरी चालेल माझं दररोज दर्शन कोणाच घ्यायचं मग नाही तर नुसतंच म्हणायचं देव आहे पाय वाढतं पाहता सांगा काय उपयोग आहे का म्हणून नुसतं लक्षात घ्या महिला म्हणलं दररोज दर्शन कोणाच घ्यायचं मग आता बोला ना काऊन गपचित बसल्या दररोज दर्शन कोणाच घ्यायचं कारण का पतिव्रताचा भाव तिचा पती तिला दर्शन अत्यंत श्रेष्ठ तत्व बघा बाबाजींनी स्त्रियांसाठी सांगितलं